दांडेकर महाराजांच्या कीर्तनामध्ये जे आहे तो महिलांचा वारंवार अपमान होतोय. PCPNDT ऍक्टचा सुद्धा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही मागणी करत असताना त्यांचे जे समर्थक आहेत ते वारंवार अश्लील भाषेमध्ये टीका करत आहेत. आज अनेक समर्थक जे आहेत ते अगदी महिला म्हणून माझ्यावर शिवीगाळ करण्यापासून ते अगदी तृप्ती देसाईंना नागडक करून मारलं पाहिजे अशा प्रतिक्रिया पुरुष पदाधिकारी देत आहे, पुरुष समर्थक देत आहेत आणि काही महिला पदाधिकारी ज्या शिवसेनेचं पद सांगतायत आणि त्यासुद्धा तीच भाषा नागडक करून मारण्याची करतायत. खरं तर द्रौपदीला सुद्धा त्या काळात हे सहन करावं लागलं होतं. सावित्रीमाईंना सुद्धा शेणाचे जे आहेत ते शेण मारलं गेलेलं होतं आणि 21व्या शतकात जेव्हा महिला सबलीकरण आणि स्त्री पुरुष समानतेसाठी आवाज उठवतोय तेव्हा जर अशा कमेंट्स आणि अशा पद्धतीनं धमक्या येतो असतील तर महाविकास आघाडी सरकारचे गृहखातं करतंय काय, पोलीस काय करतायत आणि जे कोणी अशा धमक्या देत आहेत ना महाराजांनी खूप चांगलं त्यांचं प्रबोधन केलेलं आहे हे यावरूनच कळतं. फक्त खरोखरच तुम्हाला ही जर कृती करायची असेल ना कुठं यायचं आहे ती वेळ आणि ठिकाण सांगा, मी यायला तयार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र 21व्या शतकात महिलांबरोबर काय होतं ते नक्कीच या डोळ्याने पाहिजे.